हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुकटचं कालवण, वांगं बटाटा घालून. खूपच टेस्टी आणि खूपच छान लागतं. तर चला बघूया कसं बनवलं आहे. एक 5 मिनिटं आपल्याला मंद आचेवर छान याला रोस्ट करून घ्यायचं आहे. आपण याला काढून घेऊया आणि याला आपण गरम पाणीमध्ये टाकायचं आहे. तीन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता. कांदा टाकूया. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे त्याला बारीक कापून घेतले. कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि पूर्ण सॉफ्ट झाला पाहिजे. टमॅटो टाकला. इथे मी एक टमॅटो घेतलाय ज्याला एकदम बारीक चिरून घेतलंय आणि 2 ते 3 कोकमचे तुकडे घ्यायचे. छान परतून घ्यायचे. नंतर 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा हळद टाकायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं आपण मंद आचेवर हळद शिजू देऊया. छान मसाले सगळे शिजले पाहिजे. वांगी टाकली तर इथे मी 2 वांगी घेतली ज्याला उभी चिरून घेतलंय. आणि 2 बटाटे घेतले ज्याला उभे चिरून घेतले. छान आपण याला मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यावर यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर 2 कप पाणी टाकते मी. गरम पाणी टाकायचं आहे. आता आपण ह्याला 1-10 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया जेणेकरून जी आपली वांगी आणि बटाटे आहे ते शिजली पाहिजे. तोपर्यंत आपण ह्याला मंद आचेवर ठेवूया. काढून चेक करून बघूया. हे ऑलमोस्ट कुक झालेलं आहे. अजून आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे. पण आता आपण ह्यात जे आपली सुकट आहे धुतलेली ती टाकायची. ती इथे मी जी गरम पाण्यात सुकट होती तिला छान 2 पाण्याने धुवून घेतलं आहे आणि जो पण काही कचरा होता तो काढून घेतला आहे आणि गाळून घेतला आहे. आता आपण हे याच्यात टाकूया. छान मिक्स करायचं आहे अलगद हाताने. आणि
तो 10 मिनिटं आपल्याला आता याला मंद असे वेळ ठेवायचे, जेणेकरून जी आपली मच्छी आहे ती छान शिजेल आणि जो बटाटा आहे तो पण प्रॉपर शिजेल. छान 10 मिनिटं मी अजून ह्याला ठेवलं होतं आणि आपली जी सुकट आहे ती पण शिजलेली आहे. खूप जास्त वेळ लागत नाही आणि जे बटाटा आणि वांगं आहे तेही शिजलेलं आहे. तर आता आपण ह्यावर कोथिंबीर घालून गॅस बंद करून टाकूया. आणि अशी आपली वांगं बटाटा घालून सुकटचं जे कालवण आहे ते तयार झालेलं आहे. सर्व करूया आपण हे. तर अशा प्रकारे आपलं जे वांगं आणि बटाटा घालून सुकटचं जे कालवण आहे ते तयार झालेलं आहे. खूपच छान आणि टेस्टी झालेलं आहे. तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.